अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी ही विरोधी पक्ष भाजप आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे। भाजपच्या फायरब्रँड आमदार श्वेता महाली जी आपल्याबरोबर आहेत, त्या आपल्याशी चर्चा करणार आहेत। श्वेताजी, आज दुसरा दिवस आहे, विरोधक म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे आज? आपण सर्वांनी काल पाहिलं असेल, सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने ओबीसीच्या विषयामध्ये राज्य सरकारला फटकारलं, बेआबरू करून या ठिकाणी फटकारलं, त्या विषयाला धरून आज आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहे। शेवटी ओबीसी हा महाराष्ट्रातला प्रमुख घटक आहे, संघर्ष करून या ठिकाणी मुंडे साहेबांच्या माध्यमातून हा आरक्षण आम्ही मिळवलं होतं आणि या सरकारच्या नकारतेपणामुळे ज्या पद्धतीने मराठा आरक्षण घालवलं आहे त्याच पद्धतीने ओबीसी आरक्षणसुद्धा घालवण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे। आपण सर्वांनी पाहिलं असेल, जो मागास आयोगाने जो अहवाल त्या ठिकाणी प्रसिद्ध केला, हा कशा पद्धतीने त्रुटी त्या अहवालामध्ये आहे, स्वाक्षरी केलेली नाही आहे, दिनांक त्या ठिकाणी नमूद केलेली नाही आहे, हा अतिशय गंभीर विषय असतानासुद्धा हे सरकार फक्त आणि फक्त वसुलीमध्ये याचं लक्ष आहे। सर्वसामान्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवरती कुठेही हे सरकार गांभीर्याने घेताना दिसत नाही आहे। जसं तुम्ही सांगितलं की ओबीसीचा मुद्दा आहे आणि तो खरोखरच गंभीर आहे, विरोधी पक्ष त्याबाबत जास्त सिरियस आहे, पण काल ज्या पद्धतीने नवाब मलिक यांचा राजीनामा मागितला गेला, आजही त्याचं प्रतिबिंब सभागृहात पाहायला भेटेल? हो, अर्थातच नवाब मलिकांना सभागृहामध्ये राहण्याचा मंत्री म्हणून अधिकार या ठिकाणी नाही आहे, तो अधिकार त्यांनी या ठिकाणी गमावलेला आहे। नवाब मलिकांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे। देशद्रोह्यांची संरक्षण महाविकास आघाडी सरकार करत आहे का, हा आमचा त्या ठिकाणी त्यांना प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांनी पहिले दिलं पाहिजे। राजीनामा दिला नाही तर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशा पद्धतीचा भारतीय पक्षाचा स्टँड होता, तो आजही कायम असणार आहे का? तो मुद्दा तुम्ही लावून धरणार आहात का? जोपर्यंत नवाब मलिकांचा राजीनामा या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्ही आक्रमक भूमिका या ठिकाणी घेणार आहे। आज ओबीसीचा विषय आणि नवाब मलिकांचा विषय घेऊन आम्ही या ठिकाणी आक्रमक पवित्रा हाती घेतलेला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, ते शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले होते आणि त्या पद्धतीने जे हे आरोप होते, इथं हस्तक्षेप करून मलिकांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे? अगदीच, खरं तरी शोकांतिका आहे। ज्या शिवसेना भवनामध्ये ज्या दाऊदने बॉम्बलाच घडून आणला होता, त्या दाऊदच्या समर्थकाला हस्तकाला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय संरक्षण देत आहे, हे अतिशय दुर्दैव आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी जर ते पाहत असतील तर मी नक्की सांगू शकेल त्यांच्या डोळ्यात। ओबीसींचा मुद्दा असेल, नवाब मलिकांचा मुद्दा असेल, हे दोन्ही मुद्दे आम्ही आज लावून धरणार आहोत, पण पाहूया ते मुद्दे खरोखर आज तडीस लागतात की नाही। अल्पेश करकरेसह राहुल जाधव, लोकमत, मुंबई।